गोल बिगड़ी सरकार का गोल। अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या। अरे बसवा चंद्रकांत पाटलांचं करायचं काय? अरे बसवा चंद्रकांत पाटलांचं करायचं काय? लोकसभेची निवडणूक ही चंद्रकांत पाटलां करता भाजप करता धोकादायक होती हे ओळखून या चंद्रकांत पाटलांनी अर्थात भाजपने यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आचारसंहितेपूर्वी एक पाचवी घोषणा केली ज्याच्यामध्ये 1 जून पासून या राज्यातल्या कुठल्याही विद्यार्थिनीला 11वी पासून पुढची फी भरावी लागणार नाही आणि ते सगळं एकूणच नका फसवा घोषणाचं नका एकूण मोहनास्त्र हे सगळ्या पालकांवर आलं। पालकांनी आपला बँक बॅलन्स संपवला। आता मात्र परिस्थिती अशी की प्रत्येक पालक हा या ठिकाणी व्याजाने पैसे मागायला किंवा कुठेतरी त्या ठिकाणी बँक नका लोन करण्याकरता धावपळ करतोय। याला सर्वोच्च जबाबदार चंद्रकांत पाटील आहेत आणि म्हणून या चंद्रकांत पाटलांनी पुण्याचं आणि एकूणच कोथरूडचं नाव बदनाम केले। कोथरूड पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून किंवा शिक्षणाची पंढरी म्हणून राज्यात देशात आणि विश्वामध्ये प्रसिद्ध आहे। त्या चंद्रकांत पाटलांच्या या फसव्या गोष्टीमुळे आज या सगळ्या गोष्टीला डाग लागलाय म्हणून या चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा आणि पुणेकरांची महाराष्ट्रातल्या नागरिकांची माफी मागावी ही आमची मागणी आहे आणि त्याचा अधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। घोषणा उच्च शिक्षण मोफत मिळेल काही संस्था संघटना त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करणार आहे। विद्यार्थिनींना खूप अवघड जातं ऍडमिशन हे बघा आज विद्यार्थिनी ढसाढसा रडतायत। शेवटी चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमधून पुण्यात वाहून आलेले एक आमदार आहेत त्यांना पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या एकूण भावनांचा काही संबंध ना काही येतोय असं ना काही मला काही लक्षात येत नाही। या चंद्रकांत पाटलांच्या फसव्या गोष्टीमुळे मात्र या ठिकाणी काही लोकांना रस्त्यावर यायची वेळ आलेली अशी गोष्ट तुम्ही फक्त कमळाला घड्याळाला आणि ना काही या ठिकाणी कुठेतरी धनुष्यबाणाला मतदान मागण्यासाठी पत्रात पाडून घेण्यासाठी केली पण ती आज काही बालकांच्या काही मुलींच्या जीवाशी आलेली त्याच्यामुळे चंद्रकांत पाटलांचा राजीनामा हाच एकमेव उपाय। या ठिकाणी सरकारने एकदा चंद्रकांत पाटलांनी केलेली अशी घोषणा ही चंद्रकांत पाटलांची वैयक्तिक खोटी गोष्ट होती हे असं एकदा तरी मान्य करावं। चंद्रकांत पाटलांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी नाहीतर राज्यातल्या जनतेची मनापासून माफी मागावी ही आमची विनंती आहे। राजीनाम्याची मागणी करताय मात्र जी घोषणा केली त्याची अंमलबजावणी व्हावी असं वाटतं निश्चित वाटतं त्याचं कारण आहे एखादा मंत्री हा राज्याच्या मंत्रिमंडळातला प्रतिनिधी असतो तो जनतेला ऍन्सरेबल असतो त्याने जर घोषणा केली असेल आणि त्याप्रमाणे लाखो करोडो पालकांनी जर त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं असेल आज बँक बॅलन्स त्याचा संपला असेल तर मात्र ही नका जी घोषणा आहे ती त्याच्याकरता अंमलबजावणी व्हावी त्यांनी त्या संदर्भातली फीची नका या ठिकाणी माफी देखा फी माफ करावी आणि या मुलींचा एकूणच शिक्षणाचा पुढचा जो काही रस्ता आहे तो मोकळा करावा। सरकार